कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टी नाराज आहेत. 7-12 कोरा करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सरकारने 7-12 कोरा करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्या नसल्याची प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टी हे नाराज आहेत. ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्यांना याचा फायदा होणार नाही, मात्र नुकसान प्रचंड झालं आहे. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचं आश्वासन या सरकारनं शेतकऱ्याला दिलेलं होतं, परंतु आज जी घोषणा झाली त्या घोषणेमध्ये शेतकऱ्याचा 7-12 कोरा होताना दिसत नाही. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 30 सप्टेंबर अखेर थकीत कर्ज माफ करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नाही. एकतर त्यांना 1 हेक्टरी 25,000 रुपये मदतीची घोषणा केली होती, त्या संदर्भात काहीच निर्णय झालेला नाही, म्हणजे नुकसानीचं भरपाई मिळणार नाही. आणि जे पीक नुकसानीत झालेलं आहे, महापुरामुळं असेल, अतिवृष्टीमुळं असेल, नुकसान झालेलं आहे, त्या पिकावर काढलेल्या कर्जाची थकबाकी नाही आहे. ते कर्ज जून 2020 थकीत जाणार आहे, त्यामुळे ते कर्ज चालू स्वरूपात आहे, ते थकीत नाही. म्हणजे ज्यांचं प्रत्यक्षात नुकसान झालेलं आहे त्यांना या कर्जमाफीचा काहीच लाभ होणार नाही, मात्र नुकसान रूपात आहे, ते थकीत नाही. म्हणजे ज्यांचं प्रत्यक्षात नुकसान झालेलं आहे त्यांना या कर्जमाफीचा काहीच लाभ होणार नाही, मात्र नुकसान प्रचंड झालेलं आहे. विशेषतः डाळिंब आणि द्राक्ष उत्पादकांची एकरी 2.5 ते 3 लाख रुपयाची जी झालेली नुकसान आहे ती यातून भरून येणार नाही. त्यामुळं या कर्जमाफीच्या घोषणेमुळं सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला असं अजिबात म्हणता येणार नाही.